बातमी मुंबई उच्च न्यायालयातून आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नेटफ्लिक्सला जोरदार धक्का दिलाय. आज प्रदर्शित होणाऱ्या दी इंद्राणी मुखर्जी स्टोरी या वेबसिरीजचं प्रदर्शन हायकोर्टानं थांबवलंय. या वेबसिरीजमुळे खटल्यावर परिणाम होईल असा आक्षेप सीबीआयनं घेतलाय आणि सीबीआयचा युक्तिवाद कोर्टानं मान्य करत प्रदर्शन थांबवलंय. या केसमध्ये 237 साक्षीदार आहेत, ज्यापैकी 78 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे आणि उर्वरित साक्षीदारांवर या वेबसिरीजमुळे परिणाम होईल असा युक्तिवाद सीबीआयनं केला होता. हायकोर्ट सीबीआयचे अधिकारी आणि वकील यांच्यासाठी एक विशेष स्क्रीनिंग करण्याचे निर्देश नेटफ्लिक्सला देण्यात आलेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्यापुढे या खटल्याची सुनावणी झाली. पुढची सुनावणी गुरुवारी हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा होईल. स्थगिती दिलेली नाही आहे, ठीक आहे. सर्वप्रथम हे समजलं पाहिजे आपल्याला. माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज जेव्हा मॅटरचं हिअरिंग झालं त्यामध्ये असं त्यांचं मत पडलं की कायद्याच्या दृष्टीने न्यायाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट हे जे साक्षीदार असतील किंवा इतर व्यक्ती असतील ज्यांनी सिरीजमध्ये डॉक्युमेंटरी सिरीजमध्ये जर केलेलं असेल जेणेकरून भविष्यात येणारे साक्षीदार प्रभावित होतील असे कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट नाही आणि पब्लिक डोमेनमधली सगळी इन्फॉर्मेशन जी काय असेल तेवढीच फक्त वापरून ही डॉक्युमेंटरी सिरीज बनवण्यात आलेली आहे, ठीक आहे. याची फक्त शहानिशा करण्यासाठी माननीय खंडपीठांनी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी याचं अवलोकन करायचं ठरवलं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.